नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत ताब्यात घेतलेल्या विधी संघर्ष बालकांकडून याआधी देशी कट्टासह जिवंत कारतूस जप्त करण्यात आले होते मात्र यातील दुसरा मुख्य आरोपी पसार झाल्याने तो अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी गावात असल्याची गुप्त माहिती मिळताच त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आरोपीकडून दोन देशी कट्टेसह दोन जिवंत कारतूस मोबाईल असा एकूण बासष्ट हजार रुपयाचा अवज जप्त करण्यात आला आहे ही विशेष कामगिरी अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने केली आहेत अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे विशेष पोलीस पथक तीन ऑगस्टला नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील देशी कट्टा दोन जिवंत कारतूसह एक दुचाकी मोबाईल असा एकूण अठ्ठावन्न हजाराचा ऐवज जप्त केला होता त्याची विचारणा केली असता त्याने एका, एक एका इस्माचे नाव समोर आणले होते अशात विशेष पोलीस पथक फरार आरोपीच्या शोधात असताना तो आरोपी अकोला जिल्ह्यातील बाळशी टाकळी गावामध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली याचवेळी तात्काळ पथक रवाना होऊन त्या ठिकाणी सापळा रचून फरार आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या ताजनगर येथे राहणारा बावीस वर्षीय सय्यद सुफियान अली सय्यद अन्सार असे ताब्यात घेतलेल्या फरार आरोपीचे नाव आहेत आरोपीकडून पोलिसांनी दोन देशी कट्टे किंमत पन्नास हजार रुपये दोन जिवंत कारतूज किंमत दोन हजार रुपये एक मोबाईल किंमत दहा हजार असा एकूण बासष्ट हजार रुपयाचा अवज जप्त केला आहे जे विशेष पथक कार्यरत आहे त्यांच्या माहितीवरून दिनांक तीन आठ रोजी नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये एक हार्मेटचा गुन्हा नोंद होता त्यामध्ये एक विधी संघर्षित बालकाकडून एक मोटरसायकल आणि एक देसी कट्टा असं जप्त करण्यात आलं होतं हा तपास सी यूचे युनिटचे अधिकारी आमचे करत होते तपासादरम्यान त्या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न झाला त्याचं नाव सय्यद सुफियान अली सय्यद अन्सार वर्ष बावीस याला काल अकोल्यातून ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडून एक दोन लोखंडी देशी कट्टे दोन जीवन काडतूस मोबाईल असा एकूण बासष्ट हजार रुपयेचा मुद्देमाल त्या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून अधिक तपास सध्या सी आय पथक करत आहे अजून काय याच्यामध्ये निष्पन्न होत आहे त्या संदर्भात अधिक सखोल तपास पोलीस करत आहेत थँक्यू आता या संदर्भात अधिक माहिती घेणं सुरू आहे त्याने कट्टे कुठून आणले होते कशासाठी आणले होते तो कोणाला पुरवणार होता या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सध्या सी आऊ सीआयचे युनिटचे सर्व अधिकारी कर्मचारी करत आहेत ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त विक्रम साळी सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू पोलीस कर्मचारी सुनील लासूरकर विनय मोहोळ जहीर शेख अतुल संभे राहुल ढेंगेकर विनोद काटकर यांनी केली आहेत